नमस्कार, आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक कप साबुदाणा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, उकडलेला एक बटाटा, टोमॅटो आणि कढीपत्ता। सोबत लागेल जिरं, मीठ आणि तेल। पॅनमध्ये मी ते तेल गरम केलं आहे। 1 ते 1.5 टेबलस्पून मी तेल ॲड केलेलं आहे। हे आपण गरम होऊ देऊया आणि यात टाकूया जिरं। जिरं चांगलं फुललं पाहिजे। जिरं फुललं की यात आपण ॲड करूया कढीपत्ता। कढीपत्त्याची पाने 4 ते 5। कढीपत्त्याची पाने पण चांगली तडतडली पाहिजे। बघू शकता, यात आपण टाकूया आता मिरची आणि उरलेले बाकीचे जिन्नससुद्धा यात ॲड करूया। बटाटा, टोमॅटर आणि उरलेल्या मिरच्या हेच व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो स्मॅशी होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया। बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे। आपला हा जो मसाला आहे हा झालेला आहे। यात आपण आता ॲड करू मीठ, चवीपुरतं मीठ। हे मिक्स करून घेऊया। आणि यात ॲड करू साबुदाणा। 1 कप साबुदाणा धुऊन, स्वच्छ धुऊन 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवलेला आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालं की याला आपण शिजू देऊया। गॅस मध्यमच ठेवा। जर तुम्ही या जागी नॉनस्टिक पॅनचा चा वापर केला तर त्यात साबुदाणा अजिबात चिकटेल नाही। माझा स्टीलचा असल्यामुळे इथे थोडाफार चिकटतोय। बघू शकता इथे आपला साबुदाणा शिजत आलेला आहे। ते आपला साबुदाणा बऱ्यापैकी झालेलाच आहे। बघू शकता 5 ते 7 मिनटात ही रेसिपी होते। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत मी हे एन्जॉय करते आणि तुम्हीही पण ट्राय करा ही रेसिपी। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।